सिटी न्यूज वसा जनसेवेचा. बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या गटार गंगेतील वरिष्ठ लिपिक बोथे नामक एक भ्रष्टाचारी मासा तर चौकशी समितीच्या गळाला लागलाय की लावला, परंतु अद्यापही या ठिकाणचे अनेक बडे भ्रष्टाचारी अद्यापही मोकाट असून त्यांच्यावर कारवाई होणार का की केवळ बोथे यांनाच बळीचा बकरा केला जाणार असा सवाल आज उपस्थित होऊ लागलाय. त्यामुळे जर खऱ्या अर्थानं बड्या धेंड्यांवर कारवाई झाली तरच भ्रष्टाचाराचे या ठिकाणाहून उच्चाटन होऊ शकणार आहे. जिल्हा रुग्णालयात जो काही प्रचंड भ्रष्टाचार भोकळलेला आहे त्यापासून आता सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनचे वाचक दर्शक अजिबात अनभिज्ञ नाहीत, कारण गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज या ठिकाणच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करत आहे. जिल्हा रुग्णालयात एकीकडे प्रचंड अशी अणागोंदी भोकळलेली आहे तर दुसरीकडे भ्रष्टाचारानं थैमान घातलंय. जिल्हा रुग्णालयातील अनेक झारीतील शुक्राचार्य हे सर्वसामान्यांच्या मुळावर उठलेले दिसून येत आहेत. त्यापैकीच एक महाभाग आहेत माजी भांडारपाल. यांचा भांडारपाल पदाचा कार्यकाळ हा पूर्णपणे भ्रष्टाचारानं काळवंडलेला आहे, यात काही शंका नाही. जिल्हा रुग्णालयात स्टेशनरी साहित्य आणि विविध उपकरणांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ झालाय. त्याला प्रथमदर्शनी प्रकाश बोथे हे जबाबदार आहेत हे अखेर चौकशी समितीलाही मान्य करावे लागले. खरे तर दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सारखे वृत्तपत्र आणि काही विविध सामाजिक संघटनांचा दबाव तसेच लोकप्रिय आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी विधानसभेतील लक्षवेधी या सर्वांचा दबाव नसता तर या ठिकाणचा भ्रष्टाचार हा कधीही चव्हाट्यावर आला नसता. काहीही असलं तरी जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार जनतेसमोर उजागर करण्याचा सर्वात आधी श्रेय हे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनचेच, कारण या भ्रष्टाचाराला सर्वात आधी वाचा फोडण्याचं काम सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलननेच केलंय. त्याला इतरांचीही साथ लाभली आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोना महामारीच्या आधीपासूनच प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार माजलाय. एकीकडे भांडार विभागातील भ्रष्टाचार, दुसरीकडे जिल्हा रुग्णालयाचे काळीज कॅशबुकातील आर्थिक घोळ देखील प्रचंड झालाय. माजी रोगपाल पी के माळी यांनी त्यांच्या कार्यकाळात कॅशबुकात प्रचंड प्रमाणात खाडाखोड करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलाय. प्रचंड भ्रष्टाचार करून पी के माळी हे तर जिल्हा रुग्णालयातून निसटले, परंतु विद्यमान रोगपाल आर एस लाकडे हे देखील भ्रष्टाचाराच्या या नंदनवनात मुक्तपणे संचार करत आहेत. त्यांच्याकडे कोणतीही माहिती मागितली ते अत्यंत सासूतपणाचा आणि निष्पापपणाचा आवडतात आणि मला काहीच माहीत नसल्याचा बनाव करतात. त्यांनी माळी यांच्याकडून पदभार स्वीकारतानाही तो पूर्णपणे स्वीकारला नाही. खरे तर त्यांचा हा गंभीर प्रमाद आहे, परंतु जिल्हा रुग्णालयात सगळे काही खपून जाते. या रुग्णालयात गेल्या काही वर्षांमध्ये आलेले जिल्हा शल्य चिकित्सक तसेच वेगवेगळ्या काळात आरोग्य अधीक्षक पदावर येऊन गेलेले अधिकारी असे सगळेच दोषी आहेत. याचा स्पष्ट अर्थ आहे की जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे सामूहिकीकरण झाले. खरे तर हा सामूहिक अपराध आहे, त्यामुळे उद्या या सर्वांवर मकोका सारखे गंभीर कायदे लागू केले पाहिजेत, कारण सगळा भ्रष्टाचार हा एकमेकांच्या हातात हात घालून करण्यात आलाय. त्यामुळे या ठिकाणी गेल्या काही वर्षात येऊन गेलेले जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधीक्षक, भांडारपाल, रोगपाल अशा अनेकांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. भांडारपाल प्रकाश बोथे हे केवळ हिमनगाचं डोके. जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार उकरून काढायचं म्हटलं तर या ठिकाणी भरपूर काही सापडू शकते आणि बडे बडे मासे गळाला लागू शकतात. तेवढे ठोस पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे केवळ बोथे यांच्यावर कारवाई करून हे प्रकरण थांबवायला नको तर या ठिकाणच्या इतर अनेक अधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. आरोग्य उपसंचालक, राज्याचे आरोग्य आयुक्त आणि सर्वांनी यात लक्ष घालून या संदर्भात कारवाई अपेक्षित आहे. सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन यात पुढाकार तर घेतच आहे आणि यापुढेही घेत राहणार. जिल्हा सामान्य रुग्णालय भ्रष्टाचार प्रकरणात प्रश्न हा उद्भवतो की सेवानिवृत्त रोगपाल पी के माळी यांनी पूर्ण चार्ज पदभार न देता आणि रोगपाल एस आर लाकडे यांनी पूर्ण चार्ज पदभार न घेता त्यांच्या अधिकारात असलेले करोडो रुपयांची देणी ही ऑडिट समितीला दिसून आली नाही का? रोगपाल पी के माळी पूर्ण पदभार न देता सर्व नियमात असल्याचं दर्शवून त्यांना हजारो रुपयांची पेन्शन लागू कशी झाली? रोगपालाचे अर्धवट पदभार घेतलेले प्रभारी भांडारपाल आर एस लाकडे हे जिल्हा सामान्य रुग्णालयात आजही कसे कार्यरत आहे? एवढीच मोजकी माहिती आम्ही जिल्हा प्रशासनासमोर मांडत आहोत. आरोग्य प्रशासनानं अर्धवट चौकशीवर किंवा अहवालावर गंभीर चौकशी करून झालेल्या करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून जमवलेली संपत्ती अपसंपदा त्वरित शासन तिजोरीत जमा करून दोषींवर कारवाई व्हावी ही तमाम सामान्य नागरिकांच्या कायद्यावरील विश्वास ठरेल. सिटी न्यूज बुलढाणा.